सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. शेलगामध्ये द्राक्षाची बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. द्राक्ष बागायतदारांवर मोठं संकट उभं ठाकलं आहे. हातातोंडाशी आलेली द्राक्षबाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे. शेलगामच्या शेतकऱ्याची पाऊण एकर द्राक्षाची उभी बाग आडवी झाली. त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. वारंवार कोसळणाऱ्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी राजा प्रचंड अडचणीत सापडलाय. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक भागात गारपीट झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या पावसाचा शेती पिकांनाही फटका बसलाय. गहू हरभरा मका तसंच टरबूज कांद्यांसह संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालंय. सांगलीमध्ये अवकाळी पावसामुळे दाणादाण उडाली आहे. द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालंय तर बेदाणा निर्मितीला फटका बसलाय. या अवकाळी पावसामुळे द्राक्षांमध्ये घडकूज आणि द्राक्षांमधील साखर उतारा कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे तर बेदाण्याच्या निर्मितीवर रंगाचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. उद्यापासून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. भंडारा जिल्ह्यातील शेतीलाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय. टोमॅटो मिरची पिकांचं मोठं नुकसान झालंय. पावसाच्या तडाख्यानं झाडाची टोमॅटो जमिनीवर गळून पडली आहेत तर मिरचीच्या फुलांचंही नुकसान झालंय. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिकच्या सटाण्यात गारपीट झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह बोराच्या आकाराच्या गारा बरसल्यानं करंजाड अखातवाडे भुयाने बिजोटे पारनेर परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. डाळिंब काढणीला आलेला कांदा फळबागा भाजीपाला पिकांना या पावसाचा फटका बसलाय तर वादळी वाऱ्यानं अनेक घरांचे पत्रे उडाले. करंजाड इथे कांद्याचा ट्रॅक्टर कलंडून कांद्याचं नुकसान झालं. पंढरपूरमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसाचा काहीसा फटका द्राक्ष आणि केशर आंबा भाजीपाला पिकांना बसण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. 6 एप्रिल आणि 8 एप्रिलला भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्या अंदाजानुसार कालपासून जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. आज सकाळीही पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार आगमन केलं. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कलिंगडाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी संतापलाय. परभणीतल्या गंगाखेड तालुक्यातल्या उद्विग्न शेतकऱ्यांना कलिंगडाची बागच उद्ध्वस्त केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 50 रुपयांमध्ये 55 कलिंगड विकल्याचा दावा हा शेतकरी करतोय. म्हणजे एका कलिंगडाला फक्त 1 रुपया एवढाच भाव मिळाल्यानं हा शेतकरी संतापलाय. तळ कोकणात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कुडाळ वैभववाडी परिसरात मुसळधार तर कणकवली परिसरात रिमझिम पाऊस झाला. या पावसानं काजू तसंच आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. चिपळूण गुहागर आणि राजापूर तालुक्याला या अवकाळी पावसानं झोडपलंय. या पावसानं शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान केलं. आंबा आणि काजू देखील मोठा फटका बसणार आहे. पुण्याच्या खेडमध्ये बदलत्या वातावरणानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली. रात्री झालेल्या अवकाळी पावसानं बाजरीचा फुलोरा गळून जाण्याची भीती शेतकऱ्याला वाटते आहे. फुलोरा गळून गेल्यास बाजरीला दाणे भरणार नसल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. जालना जिल्ह्यात देखील सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे गव्हाला फटका बसल्यानं शेतकरी चिंतेत आहे. मोसंबी डाळिंब आंबा बागांना देखील पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं शेती पिकांना तडाखा दिलाय. पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. शेतातील उभा गहू आडवा झालाय. अवकाळी पावसामुळे सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागातील हवामानात मोठा बदल झालाय. तापमान 10 अंशानं घटलंय. 40 अंशांवर पोहोचलेलं तापमान अचानक कमाल 31.6 तर किमान 24.1 अंशावर पोहोचलंय. अकोला जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील फळबागांचं प्रचंड नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे हळद पीक काढणी सुरू असताना पाऊस आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे